सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम गोष्टीचा शनिवार इयत्ता तिसरी चौथी गोष्टीचं नाव आक्षी सौजन्य प्रथम बुक्स लेखक दीपा बलस्वार चित्रकार निकी राज आणि अनुवाद केला आहे वंदना कुलकर्णी यांनी राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच गोष्ट पहा या व्हिडिओमधून मी रवींद्रजंगम गोष्टीचं सादरीकरण करीत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचे निरीक्षण करा वाक्यांचे वाचन करा तुमच्या मित्रांना ही गोष्ट सांगा जर या अगोदर माझ्या जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गोष्टीच्या शेवटी जरूर सबस्क्राईब करा बालमित्रांनो माकड अत्यंत चौकस जिज्ञासू होतं त्याला नेहमीच खूप प्रश्न पडायचे प्रत्येकाला मनापासून वाटायचं की आपणही माकडाला मदत करावी परंतु काही वेळा खरं उत्तर पूर्णपणे अनपेक्षित येत असे या ये पुस्तकाची वाचन पातळी दोन आहे ओळखीचे शब्द जाणून वाचणाऱ्या आणि मदत घेऊन नवे शब्द वाचू शकणाऱ्या मुलांसाठी हे पुस्तक हा व्हिडिओ ही गोष्ट नक्कीच खूप उपयुक्त आहे पाहूया तर मग गोष्टीचं नाव आक्षी आक्षी माकडाला प्रचंड सर्दी झाली होती केवढी रे ती शिंक मी झाडावरून पडता पडता वाचलो पानांमागून डोकावत कोकीळ म्हणाला खरच माकडानं विचारलं माझी शिंक एवढी मोठी तर हत्तीची शिंक केवढी असेल सांग कोकीळ म्हणाला मी फक्त कल्पना करू शकतो कदाचित ती एवढी मोठी असेल अक्षी छे ही शिंक काही फारशी मोठी नव्हती हत्तीची शिंक यापेक्षा मोठी असणार साळिंदर म्हणाल अक्षी त्यानं त्याचे इवलेसे गाल फुगवले आणि त्याचं धारदार नाक थरथरलं धर डुरकत घुरकत रानडुक्कर म्हणाल तो काही फारसा मोठा आवाज नाही हत्तीची शिंक प्रचंड मोठी असणार आणि एक मोठा श्वास घेत ते डुरकलं घुर्रम गुर्रम, हा कसला आवाज आहे बरं हरणानं विचारलं माकड म्हणाल हत्तीची शिंक केवढी मोठी असते माहिती आहे का तुला मी नेहमीच नम्रपणे शिंकतो सुसू करत हरीन म्हणाल पण हत्तीची शिंक प्रचंड असणार आणि केळस्वानी ही अशी माफ करा हां अच्छी सगळे प्राणी दचकले त्यांनी एकदम उडीच मारली हत्तीची शिंक अशी असते असं थाटात अभिमानानं म्हणत गवा त्यांच्या थाट त्यांच्या गटात सामील झाला हरिण रानडुक्कर साळींदर कोकीळ आणि माकड सगळ्यांनी त्याच्याकडं आदरानं पाहिलं नक्कल ठीक होती पण हुबेहूब नव्हती बारीक आवाजात कोणीतरी गुरगुरलं गव्याचं नाक थरथरलं कुंपणाच्या मागून वाघानं चपळाईनं झेप घेतली आपलं डोकं मागं घेतलं तोंडाचा जबडा उघडला मोठा आव आणि जोरदार शिंक दिली तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतकी ती शिंक प्रचंड होती ऑक्षी तेवढ्यात हत्ती तिथे आला राग मानू नका पण तुम्हालाही सर्दी झाली आहे वाटतं मलाही सर्दीचा त्रास होतो आहे आणि मी आता आणि आता मला शिंक येणार आहे काय दरकाळी फोडत वाघानं विचारलं काय गवा हंबरला काय हरिण चितकारलं काय रानडुक्कर खुरकत म्हणाल काय साळींदर किंचाळलं काय कोकिळ गात बोलला वा! माकडानं विचार केला हत्तीला शिंक येते आहे संपूर्ण जंगल वाट पाहत होतं आलीच शिंक माकडाच्या मनात आलं ऑर आता कसं वाटतंय नाक मोकळं करण्यासाठी शिंकेसारखा दुसरा चांगला उपाय नाही अत्ती म्हणाला आणि त्यानं सभोवताली पाहिलं त्याला आश्चर्य वाटलं कुठे कुठेवर गेले सगळेजण कोकिळ हसायला लागला हत्तीची शिंक केवढी मोठी असते कळलं ना आता तुला माकडानं विचारलं हो पण माकड म्हणालं आता अजून पण नको आणि कुठला प्रश्नही नको गयावया करत कोकीळ म्हणाला आणि घाईघाईनं दूर उडून गेला बालमित्रांनो कशी वाटली गोष्ट आक्षी तुमच्या मित्रांपर्यंत ही गोष्ट हा व्हिडिओ जरूर पोचवा नेहमीप्रमाणे या ठिकाणी थांबूया धन्यवाद मित्रांनो